मॅथेमॅटिक्स पेपर फर्स्टमधील जो आपण पेअर ऑफ स्ट्रेटलाईन स्टार्ट केलेला आहे तर त्या पेअर ऑफ स्ट्रेट लाइन्स या चॅप्टरमधील अँगल बिटवीन लाइन्स रिप्रेझेंटेड बाय ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स स्क्वायर प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो यावर आधारित थेरम आज आपण पाहणार आहोत थेरम स्टेट्स दॅट the acute angle between the lines represented by ax square plus 2 h x y plus b y square is equal to 0 is given by tan theta is equal to modulus of two square root of h square minus a b divided by a plus b. to prove this theorem first we have to draw diagram draw x x dash y y dash

फर्स्ट लाईनचं इक्वेशन आहे वाय इज इक्वल टू एम वन एस अँड सेकंड लाईनचं इक्वेशन आहे वाय इज इक्वल टू एम टू एक्स मग यावरून तुमच्या लक्षात आलं असेल आपण या ठिकाणी जे काही लिहिलेलं आहे एम वन आणि एम टू एक्स तर हे त्या दोन स्लोप्सवरून काय झालेलं आहे त्या इक्वेशन लाईनचं इक्वेशन काय झालेलं आहे फॉर्म झालेलं आहे तर या ठिकाणी प्रूफमध्ये आपण सपोज केलेलं आहे लेट एम वॉन अँड एम टू बी स्लोप्स ऑफ लाइन्स रिप्रेजेंटेड बाय द इक्वेशन ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो ओके वी नो दॅट द रिलेशनशिप बिट्वीन टू स्लोप्स ज्या ठिकाणी टू लाईन्सचे टू स्लोप आपण काय केलेले आहेत अज्युम केलेले आहेत एम ऑन अँड एम टू ओके मग या वी नो दॅट रिलेशनशिप बिट्वीन एम ऑन अँड एम टू We know that m1 plus m2 is equal to minus 2h upon b and m1 into m2 is equal to minus a upon b. Also, we know that the acute angle between the two lines whose slopes are m1 and m2 is. टॅन थिटा इज इक्वल टू मॉड्युलर्स ऑफ यम वन मायनस यम टू डिव्हायडेड बाय वन प्लस यम वन एम टू हा फॉर्म्युला आहे टू लाईन्समुळे तयार होणाऱ्या अक्यूट अँगल थिटाचा फॉर्म्युला आहे टॅन थिटा इज इक्वल टू मॉड्युलर्स ऑफ यम वन मायनस यम टू डिव्हायडेड बाय वन प्लस यम वन यम टू मग या फॉर्म्युलामधले आपल्याकडं यम वन आहे यम टू आहे जे एम वन मायनस एम टू आपण फाइंड आऊट करू शकतो आणि एम वन इंटू एम टू आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे पण एम वन इंटू एम टू फॉर्म्युला माहिती आहे पण एम वन मायनस एम टू आपण फाइंड आऊट करावं लागणार आहे आणि ते फाइंड आऊट करण्यासाठी थी। या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला तयार केलेला आहे तर एम वन मायनस एम टू होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एम वन प्लस एम टू होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फोर एम वन एम टू तर हे आलं कसं हे डायरेक्ट येत नाही आहे तर ते आलं कसं हे आपण पाहणार आहोत या ठिकाणी लक्ष द्या एम वन मायनस एम टू होल ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला एल एच्या साईडला हवं आहे मग एम वन मायनस एम टू होल ब्रॅकेट स्क्वेअर हे आपण ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युलेनी आपण काढणार म्हणजे स्क्वेअर ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस टू इंटू फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड फंक्शन ओके मग या ठिकाणी येईल एम वन स्क्वेअर मायनस टू एम वन एम टू प्लस एम टू स्क्वेअर मग आपल्याला या ठिकाणी एक ॲडजस्टमेंट करायची आहे कारण आपल्याला एम वन मायनस एम टू होल ब्रॅकेट स्क्वेअर हे जे काय आहे त्याच्यामध्ये सम म्हणजे रिलेशन आपण जे लिहिलं होतं या ठिकाणी या ठिकाणी जे रिलेशन लिहिलं आहे एम वन प्लस एम टू इज इक्वल टू मायनस टू एच अपॉईंट बी आणि एम वन इन टू एम टू इज इक्वल टू ए अपॉइन बी तर या टर्म्सचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजेत म्हणून आपण काय करणार आहोत एम वन मायनस एम टू हा जो काय आहे ह्या टॅन थिटा इज इक्वल टू एम वन मायनस एम टू हा एम वन मायनस एम टू ह्या एम वन मायनस एम टू ही टर्म फाइंड आउट करणार आहे आणि त्याच्यामध्ये ह्या एम वन प्लस एम टू आणि एम वन इन टू एम टू ची टर्म आपल्याला यायला पाहिजे आहे मग ती कशी आणणार आपण तर या ठिकाणी आपण ॲडजस्टमेंट केलेली आहे मायनस टू एम वन एम टू एज इट इज हां एम वन स्क्वेअर मायनस टू एम वन एम टू प्लस टू एमोनियम टू आणि मायनस टू एमोनियम टूची ॲडजस्टमेंट केली प्लस एम टू स्क्वेअर ओके मग तर एम वन स्क्वेअर प्लस टू एम एमोनियम टू प्लस एम टू स्क्वेअर हे एका ठिकाणी लिहिलं आणि हे मायनस टू एम एमोनियम टू आणि मायनस टू एम एम टू हे झालं मायनस फोर एम एमोनियम टू ओके मग एम वन प्लस एम टू होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फोर एमोनियम टू हा आपला फॉर्म्युला या ठिकाणी फॉर्म झालेला आहे एम वन मायनस एम टू होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे हे ही जी काय टर्म आहे हा जो होल ह्या फॉर्म्युलानुसार ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर अनुसार ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर तसंच एम एम वन स्क्वेअर प्लस टू एम वन एम टू प्लस एम टू स्क्वेअर मीन्स एम वन प्लस एम टू होल ब्रॅकेट स्क्वेअर एम वन प्लस एम टू होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फोर एम ओन एम टू हा जो काही फॉर्म्युला आहे एम वन मायनस एम टू होल ब्रॅकेट स्क्वेअर हा पण या ठिकाणी लिहिलेला आहे या ठिकाणी एम वन मायनस एम टू होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एम वन प्लस एम टू होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फोर एम वन एम टू हा कसा फाइंड आउट केला मी सांगितलेला आहे या ठिकाणी ओके मग या आपण जे काय एम वन प्लस एम टू रिलेशनशिप बिटवीन एम वन अँड एम टू आहे ते व्हॅल्यूज या ठिकाणी सबस्ट्यूट करणार मग टू एच डिवायडेड बाय बी होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फोर एम वन इंटू एम टू येणार ए अपॉन बी हे काय करायचं सिम्प्लिफाय करायचं फोर एच एस स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर मायनस फोर ए बी डिवायडेड बाय बी स्क्वेअर या ठिकाणी बी स्क्वेअर हा डिनॉमिनेटर सेम आहे तो एका ठिकाणी लिहिला आणि डिमिनेटरची सबट्रॅक्शन फोर एच स्क्वेअर मायनस फोर ए बी या ठिकाणी इच टर्म कंटेन कॉमन फोर सो फोर गेट कॉमन एच स्क्वेअर मायनस सी बी डिवायडेड बाय बी स्क्वेअर लेफ्ट हँड साईडला आपल्याकडे काय आहे एम वन मायनस एम टू होल ब्रॅकेट स्क्वेअर मग एम वन मायनस एम टू होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्ल टू धिस टर्म टेकिंग स्क्वेअर रुट ऑन बोथ साईड या ठिकाणी टेकिंग स्क्वेअर रुट ऑन रू बोथ साईड शिल्लक राहणार एम वन मायनस एम टू इज इक्वल टू प्लस ऑर मायनस आपल्याला माहिती आहे स्क्वेअर रूट हे ऑलवेज प्लस ऑर मायनस असतात प्लस ऑर मायनस टू स्क्वेअर रूट ऑफ फोरचं स्क्वेअर रूट येणार टू आणि या पूर्ण ब्रॅकेटचं स्क्वेअर रुट येणार स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर रुट ऑफ एच एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय बी ॲस थिटा इज द क्यूट अँगल बिटवीन द लाईन्स या ठिकाणी आपण काय करणार आहोत ना आपल्याला माहिती आहे की आपण अक्यूट अँगल हा थिट्याने डिनोट केलेला आहे ॲज थिटा इज द क्यूट अँगल बिटवीन द लाईन्स

मॉड्युलस ऑफ एमऑन मायनस एम टू आपण फाईंड आउट केला प्लस ऑर मायनस टू स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय बी आणि डिवायडेड बाय वन प्लस एम टू एम टू काय आपला ए अपॉन बी मग वन प्लस ए अपॉन बी मग मॉड्युलस ऑफ टू मॉड्युलसमध्ये आपण साईन काढून टाकू शकतो टू स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय ए प्लस बी म्हणजे ह्यानी ह्याला तिरकस गुणाकार केला पी बी वनजार बी प्लस ए म्हणजे ए प्लस बी डिवायडेड बाय बी मग ह्याचा डिनॉमिनेटर बी आणि ह्याचा डिनॉमिनेटर बी विल बी गेट कॅन ओके मग या ठिकाणी टेन थिटा आपल्याला मिळालेला आहे मॉड्युलस ऑफ टू स्क्वेअर रूट ऑफ एच एस स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय ए प्लस बी जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते आपल्याला प्रूव्ह झालेलं आहे टेन थिटा इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ टू स्क्वेअर रूट ऑफ एच एस स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय ए प्लस बी ओके मग okay. त्यासाठी आपल्याला हा आधी टेन थिटाचा फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे अक्यूट अँगल थिटा बिटवीन द टू पेअर ऑफ लाईन्स इज गिवन बाय टॅन थिटा इज इक्वल टू एम वन मायनस एम टू डिवायडेड बाय वन प्लस एम वन एम टू आणि याच्यावरून आपण हे प्रूव्ह केलेलं आहे की टॅन थिटा इज इक्वल टू टू स्क्वेअर रूट ऑफ मॉड्युलस ऑफ टू स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय ए प्लस बी या ठिकाणी हे काय झालेलं आहे हॅन्ड्स प्रूव्ह ओके आपल्याला मिळालेला आहे टेन थीटा पण या ठिकाणी लिहू शकतो प्रूड